दारू देण्यास नकार दिला ना थेट पिस्तूलचा धाक, घटना सीसीटीव्हीत कैद। नवी मुंबईत एपीएमसी मधील सेवन स्काय पब मध्ये ग्राहकांचा रडा पाहायला मिळाला। दारू देण्यास नकार दिला ना थेट पिस्तूल काढून दादागिरी करण्यात आली। मालकाचा वाढदिवस साजरा करायचा आहे, आरोपी आले आणि दारूची मागणी करत घातला धिंगाणा। नकार दिल्यानं एका ग्राहकानं डायरेक्ट पिस्तूल काढले। सदर पबवर उशिरा सुरू असल्यानं अनेक वेळा कारवाई झालेली होती। या संदर्भात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एक आरोपी अटक तर दुसरा फरार आहे। काल रात्री एपीएमसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पाम बीच गॅलेरिया या ठिकाणी सेवन स्काय या लाऊंजमध्ये फिर्यादी आणि त्याचा मित्र सुनील भानुशाली, हा सुनील भानुशाली याचा वाढदिवस साजरा करत असताना रात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी दोन इसम आले। राहुल शैलेंद्र आंग्रे आणि सूरज नानासाहेब ढोणे हे दोघे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी दारूची मागणी केली। त्यावेळेस हॉटेल मालकाने हॉटेल बंद झालेले आहे आणि दारू मिळणार नाही असे सांगितले असता राहुल आंग्रे याने त्याच्याकडचं पिस्तूल काढून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला। याबाबतीत आम्ही एपीएमसी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। सूरज नानासाहेब ढोणे या आरोपीला अटक केलेला आहे आणि राहुल आंग्रे याच्या आम्ही शोधत आहोत। ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी, नवी मुंबई।